पाचवीच्या दशांश पूर्णांक वाचन लेखन या व्हिडिओमध्ये आपले स्वागत. या व्हिडिओत आपण दशांश पूर्णांक म्हणजे काय, दशांश पूर्णांकाचे वाचन आणि व्यवहार्य अपूर्णांकाचे दशांश पूर्णांकात रूपांतर या तीन उपघटकांचा अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम सुरुवात करूयात दशांश पूर्णांक म्हणजे काय यापासून. ज्या अपूर्णांकाचे छेद 10, 100, 1000 किंवा 10 च्या 10 पटीत असतात त्यांना दशांश पूर्णांक असे म्हणतात. लक्षात ठेवा, 10 च्या 10 पटीत म्हणजेच 10 च्या घातातील संख्या. 10 चा 2 घात 100, 10 चा 3 घात 1000, तर 10 चा 4 घात आहे 10000. यापैकी कोणती एक संख्या छेदस्थानी असेल तर त्या अपूर्णांकाला दशांश अपूर्णांक असे आपण म्हणतो. उदाहरण, 7 अंश छेद 10, 99 अंश छेद 100, 553 अंश छेद 1000, 24 अंश छेद 10, 1745 अंश छेद 100, 7895 छेद 1000. या विविध दशांश पूर्णांकाचे आपण संक्षिप्त रूप सुद्धा करून लिहू शकतो. या संक्षिप्त रूपाला सुद्धा दशांश पूर्णांक असेच म्हणतात. यातील पूर्णविरामासारखे दिसणारे चिन्ह हे दशांश पूर्णांकासाठी वापरले जाते, त्याला दशांश चिन्ह असे म्हणतात. दशांश पूर्णांकाचे वाचन हा आपण दुसरा उपघटक पाहूयात. दिलेले दोन्हीही दशांश पूर्णांक पहा, यामध्ये आपल्याला पूर्णविरामासारखे दशांश चिन्ह दिसेल. दशांश हे स्थान अपूर्णांक लेखनासाठी निर्माण करतात. संख्येतील पूर्णांक भाग संपल्याची खूण म्हणून पूर्णांकातील शेवटच्या अंकानंतर एक टिंब लिहितात, या खुणेला दशांश चिन्ह असे म्हणतात. या दोन्ही अपूर्णांकातील पूर्णांक संख्या आहेत 0 आणि 17. 17.45 या संख्येतील अंकांची स्थाने आपण समजावून घेऊयात. दशांश चिन्हापूर्वी असणारा 7 एकक स्थाने आहे, तर 1 हा दशक स्थाने आहे. या उलट दशांश चिन्हानंतर असणारा 4 हा दशांश स्थाने आहे, तर 5 हा शतांश स्थाने आहे. दशांश पूर्णांकाच्या वाचनाची काही उदाहरणे आपण पाहूयात. प्रथम 0.7 याचेच वाचन आपण 0.7 असे करू शकतो. 7 या संख्येचे स्थान दशांश स्थाने असल्यामुळे आपण दुसऱ्या पद्धतीने वाचन सुद्धा याचे करू शकतो. ते येते 0.7. 27.6 याचे वाचन 27.6 असेही करू शकतो. तिसरे उदाहरण पहा, 17.45. इथे लक्षात घ्या, दशांश चिन्हानंतर असणारी संख्या ही पूर्ण न वाचन करता त्यातील एक एक अंकाचे वाचन करावे. त्याचबरोबर याचे आपण वाचन दुसऱ्या पद्धतीने 17.45 असे करू शकतो, कारण यातील 5 हा शतांश स्थाने आहे. त्याच पद्धतीने पुढील अपूर्णांकाचे वाचन तुम्ही करून पहा. आता आपण व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर कसे करायचे हे पाहूयात. सर्वप्रथम उदाहरण घेऊयात, 182.100. जर आपण याचा भागाकार केला तर आपल्याला फार वेळ लागेल आणि उत्तर येते 1.82. याऐवजी आपण एक ट्रिक वापरूयात. 182.100 याचे आपल्याला थेट उत्तर मिळेल 1.82. पण हे कसे येईल हे लक्षात घ्या. 100 या संख्येवर 2 शून्य असल्यामुळे अंशस्थानी असणाऱ्या 182 च्या शेवटून 2 घरे सोडून दशांश चिन्ह द्यावे. शेवटून 2 घरे म्हणजेच 8 पूर्वी दशांश चिन्ह द्यावे लागेल. यामुळे आपले उत्तर येते 1.82. यानंतरचे अजून एक उदाहरण पहा, 3.1000. भागाकार करायचा म्हणला तर वेळ लागेल. थेट उत्तर काढण्यासाठी ट्रिक लक्षात घ्या, 1000 या संख्येवर 3 शून्य असल्यामुळे अंशस्थानी असणाऱ्या 3 च्या शेवटून 3 घरे सोडून दशांश चिन्ह द्यावे लागेल. पण येथे फक्त 3 आहे, इतर संख्या नाहीत, त्यामुळे त्या संख्येऐवजी 0 घ्यावे लागेल. त्यानंतर आपले उत्तर येते 0.003. काही व्यवहारी अपूर्णांकाच्या छेदस्थानी 10 किंवा 10 च्या 10 पटीतील संख्या नसतात, तेव्हा त्यांचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करताना आपण काही ट्रिक वापरू शकतो. जसे की 3.20 या उदाहरणामध्ये 20 हा छेद आहे. 20 या छेदाला आपण 10 च्या 10 पटीतील संख्येमध्ये रूपांतर करू शकतो. 20 ला आपण 5 ने गुणले असता उत्तर येते 100. म्हणून अंश व छेदाला 5 ने गुणूयात, त्यामुळे नवीन अपूर्णांक तयार होईल 15.100. त्याचे दशांश रूपांतर होईल 0.15.
5. पुढील उदाहरण पहा. 6 ÷ 25 यामध्ये 25 ÷ 100 येतात, म्हणून 6 व 25 ला आपण 4 ने गुणणार आहोत. त्यामुळे आपल्याला नवीन अपूर्णांक मिळेल 24 ÷ 100, ज्याचे दशांश रूपांतर होईल 0.24. विद्यार्थी मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर यूट्यूबवर RDK क्रिएशन हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.